उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामनिधी आणि लहान मुलांची दफनभूमी संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक तसेच सरपंचांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन पांडुरंग केणी सविता मनोहर नाईक अश्विनी नाईक स्वप्नाली पाटील यांनी कोकण आयुक्त रायगड जिल्हाधिकारी उरण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंचायत समिती उरण मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली होती मात्र शांततेचे आणि कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा कळमबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसत नसल्याने तसेच संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच तसेच ग्रामसेवकावर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने कळमबुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन पांडुरंग सविता मनोहर नाईक अश्विनी तळीराम नाईक स्वप्नाली महेश पाटील हे सोमवारपासून बेलापूर येथील कोकण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत यावेळी कळंबुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन केणी यांनी शासनाकडून आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे